उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नवऱ्याने आपल्या बायकोला बक्याला सोबत घरामध्येच आक्षेपार्ह परिस्थितीत पकडले. यावेळी या नवऱ्यांनी पोलिसांना देखील आपल्या सोबत आणले होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. महत्त्वाचे म्हणजे ही महिला आणि तिचा पती यांच्या घटस्फोटाचे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे. तर झालं असं मंडळी, ही एक महिला कॉन्स्टेबल आहे, महिला कॉन्स्टेबल, आणि हिचा पती CRPF मध्ये जवान आहे. परंतु त्याच्या मागे हिचे जरा भलतेच प्रकार जास्त दिसत आहेत आणि वरून हिनेच आपल्या नवऱ्यावरती छळ करत असल्याचा दावा कोर्टामध्ये दाखल केला आहे. हिचा नवरा पोलिसांना घेऊन पोलीस क्वार्टर्समध्ये गेला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. दरवाजा उघडताच महिला कॉन्स्टेबल आणि वकील नको त्या अवस्थेत सापडले. हा तोच वकील आहे ज्याच्याकडे ह्या दोघांचं घटस्फोटाचं प्रकरण सुरू आहे. मंडळी, या वकिलाने महिला कॉन्स्टेबलकडून एक रुपयाची सुद्धा फी आकारली नाही आणि ती फी का आकारली नाही हे तुम्हाला लगेच कळले असेल. यानंतर पोलीस कॉन्स्टेबल त्या वकिलाला आणि त्या महिलेला घेऊन पोलीस ठाण्यात गेले. आर 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 बघा हो तिकडे लपडीच. ह्या दोघांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहेत. आणि मंडळी, तुम्हाला असे दर्जेदार खवाट आणि रापचिक बातम्या ऐकायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.